औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत 186 रुग्णांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाले, त्यामुळे आतापर्यंत 8577 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5061 रुग्ण हे बरे झाले आहेत, तर 354 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर उर्वरित 3162 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये रामनगर येथे एक, सादात नगर रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी 2, भाऊसिंगपुरा येथे 1, मयूर पार्क येथे 5, कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल परिसर या ठिकाणी 1, छावणी परिसरामध्ये 1, पदमपुरा येथे 3, एकनाथ नगर येथे 3, शिवशंकर कॉलनी येथे 8, ज्ञानेश्वर कॉलनी येथे 1, भानुदास नगर आकाशवाणी परिसर या ठिकाणी 1, मित्रनगर या ठिकाणी 4, उत्तरा नगरी धूत हॉस्पिटल मागे या ठिकाणी 1, अंगुरी बाग येथे 1, अरिहंत नगर या ठिकाणी 1, सिडको N6 येथे 4, N4 सिडको या ठिकाणी 1, सेवन हिल या ठिकाणी 2, गजानन कॉलनी येथे 1, जाधववाडी येथे 1, तिरुपती कॉलनी या ठिकाणी 1, विष्णुनगर येथे 4, आरोध्य नगरी या ठिकाणी 2, कांचनवाडी येथे 1, चिकलठाणा येथे 3, विवेकानंद नगर N12 हडको या ठिकाणी 1, कोहिनूर गल्ली रोड या ठिकाणी 1, N9 पवन नगर येथे 1, N7 सिडको येथे 1, जय भवानी नगर येथे 1, देवळाई चौक बीड बायपास या ठिकाणी 1, रेणुका नगर शिवाजीनगर या ठिकाणी 10, गुरुप्रसाद नगर बीड बायपास या ठिकाणी 1, जालन नगर या ठिकाणी 1, SRPF कॅम्प सातारा या ठिकाणी 1, जयनगरी बीड बायपास या ठिकाणी 3, अयोध्या नगर येथे 13, श्रीकृष्ण नगर येथे 2, रायगड नगर येथे 1, नारेगाव येथे 1, नक्षत्र पार्क नक्षत्रवाडी या ठिकाणी 2, उस्मानपुरा येथे 1, बजाज नगर येथे 3, अमेरनगर बीड बायपास या ठिकाणी 1, सातारा परिसरामध्ये 1, गारखेडा परिसरामध्ये 1, यासह विविध भागातील कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.